मराठा आरक्षणाचं आंदोलन अंतरवाली सराटीपासून सुरू झालं, मुंबईत गेलं आणि परत आलं. काय मिळवलं या संदर्भामधले प्रश्न अनेक उपस्थित झाले, मात्र त्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली नाहीत. मनोज जरांगे पाटलांकडून सांगण्यात येत होतं की 2 कोटी लोक आरक्षणामध्ये गेलेत, 2 कोटी मराठे आरक्षणात गेलेत. आता 2 कोटी मराठे आरक्षणात गेलेले आहेत आणि उरलेले काही मिळून 10% बसतील. मात्र दुसरीकडं मनोज जरांगे पाटील म्हणतात की मी सगळ्या स्वयऱ्यांचा आद्यादेश घेतल्याशिवाय 1 इंचभर सुद्धा मागे हटणार नाही. म्हणजे तुम्ही तब्बल 6 महिने मागे हटलेला आहात, तरी सुद्धा 1 इंचभर मागे हटणार नाही, मग ते कधी हटणार नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा जो मुद्दा आहे तो फार हास्यास्पद वाटतो. तुम्ही म्हणालात की सगळ्या स्वयऱ्यांचा आद्यादेश पारित करावाच लागणार आहे. आता तुमची भाषा अशी आहे की तुम्ही म्हणतात ना की मान्य करावा, मी मान्य करावा आणि 10% आरक्षणावर माघार घ्यावा. आता मनोज जरांगे पाटील, तुम्ही माघार घ्या, नका घेऊ, उपोषणाला कायम 1-2 वर्ष बसा, त्याबद्दल सरकारचं काहीही म्हणणं नाही. आता तुम्हाला विचारायला, सांगायला, उपोषण मागं घ्या म्हणायला, पुढे जाऊ द्या म्हणायला, किंवा हे सगळं दिलंय असं म्हणायला कुणीही येणार नाही. मुख्यमंत्री स्वतःहून त्या ठिकाणी आले होते, मात्र आता शासनाचा प्रतिनिधीच नाही तर गावातला एखादा सरपंचाचा किंवा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुमच्याकडे आता कुठल्याही प्रकारची माघार घ्या आणि आंदोलन थांबवा म्हणायला येणार नाही आहे. ती वेळ फार पूर्वी संपलेली आहे. आता तुम्हाला नेमकं सरकारनं कशामुळं लाडवत ठेवलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे. तुमच्या पाठीमागं जी काही SIT नेमलेली आहे, तुम्ही काय काय गोष्टी केलेल्या आहेत या संदर्भामध्ये SIT नेमलेली आहे आणि त्या SIT माध्यमातून तुम्ही कोणाशी टॅकल होता, कोणाशी संपर्कात होता, तुम्ही काय नेमकं केलं, कुठून कुठून काय केलं, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणारच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजांनी मनोज जरांगेंना डोक्यावर घेतलं होतं. मराठा योद्धा, मराठ्यांचा वाघ, मराठ्यांचा छत्रपती, मराठ्यांचा वगैरे वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या अशा उपाधी देऊन टाकलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा योद्धा आणि खरा मराठा योद्धा या सगळ्या गोष्टींचा उलगडा किंवा मग त्यावर आपण चर्चा करणार आहोत. मागच्या काही दिवसांपासून म्हणजे 4 दिवस झाले मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसार जी काही आंदोलनं केली, जी काही रास्ता रोको जे आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत त्या लोकांना अटक करणं सुरू झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की आंदोलन करता किंवा मग नेतृत्व करणं, एकीकडं जरांगे म्हणायचे की 2 कोटी महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज माझ्या पाठीमागं आहे. अनेक वेळा म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्ही भाषणावर किंवा मग ज्या ज्या वेळी तुमच्या हातात माईक असायचं त्यावेळी तुम्ही काय केलेलं आहे की स्वतःवर नाही तर सगळ्या गोष्टी मराठा समाजावर ढकलून दिलेल्या आहेत. मराठे तुम्हाला सोडणार नाहीत, मराठे तुम्हाला असं करतील, मराठे तुम्हाला जगू देणार नाहीत, मराठे तुम्हाला कापून खातील, मराठे तुमचे नरड चिरून खातील, मराठे महाराष्ट्र नेस्तनाबूत करतील, मराठे वगैरे वगैरे, आणि तुम्ही पार सेफ राहिलेला आहे. वाळेकरांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की जेव्हा गुन्हे दाखल व्हायची वेळ येते तेव्हा हा पळून जातो. म्हणजे तुम्ही चक्क पळूनच गेलेला आहात आंतरवाली सराटीमधून थेट दवाखान्यामध्ये, तरीसुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल झालेच आहेत. आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर तुमची काय अवस्था आहे हे सगळा महाराष्ट्र पाहतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या जरी आज जामीन झालेला नसल्या त्या निष्पाप लोकांच्या, तरी तुमच्या सांगण्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तरुणांना नेहमी आवाहन माझं होतं की कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही किंवा मग कायदा हातात घेऊ नका. आंदोलनं शांततेत केली जाऊ शकतात, रास्ता रोको शांततेत केली जाऊ शकतात, लोकांना त्रास होणार नाही या प्रकारची आंदोलनं केली जाऊ शकतात, मात्र तरुणांनी तुमच्या पाठबळामुळं ऐकलं नाही. मराठे तुम्हाला सोडणार नाहीत, मराठे महाराष्ट्र बंद करून टाकतील, मराठे अमुक करतील, मराठे मुंबई जाम करतील, मराठे मंत्रालय जाम करतील, मराठे मंत्र्यांच्या दारात जाऊन बसतील, मराठे आमदारांच्या दारात जाऊन बसतील, तुम्हाला बाहेर निघणं मुश्किल होईल, तुमच्या अंगावर मराठे येतील, तुम्ही जिवंत राहू शकत नाहीत, तुम्हाला सोडणार नाहीत वगैरे वगैरे अशा प्रकारचे ब्रश उद्गार तुमचे होते जरांगे पाटील. मागच्या 5 महिन्यांच्या काळामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी मनोज जरांगेच काय मराठा समाजातील कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या विरोधामध्ये ब्रश शब्द काढत नव्हता. का? तर मराठा समाज एकत्र आहे. मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये आपल्या अंगावर येईल, आपली नुकसान होईल आणि त्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी शांत होते ब्रश शब्द. प्रत्येक जण आदरणीय माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब अशा उपाधी लावत होते. आज तुमच्याकडे कुणीही डुंकून पाहत नाही, त्याचं कारण काय आहे? तुम्हाला कुणी टॅकल केलंय का? तुम्हाला कोणी काही देवाणघेवाण केली का? असे एक ना अनेक सवाल सध्या महाराष्ट्रातला तळागाळातला शेतकऱ्यांचा शेतमजुराचा मुलगा आज हा सवाल विचारतोय. म्हणून मी म्हटलं की मराठा योद्धा नेमका कोण आहे याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर अनेक लोकांनी आंदोलनाच्या दरम्यानमध्ये लोकप्रतिनिधींना आणि पोलीस अधिकाऱ्यांना किंवा मग अधिकाऱ्यांना गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केली. मी सांगितलं होतं पाठीमागं, मनोज जरांगेंनी शिवीगाळ केल्यानंतर आंदोलक बिथरलेत, बिघडलेत आणि त्यांनीसुद्धा आता माईक हातांमध्ये घेऊन लोकांना शिवीगाळ करायला लागले. आपला नेता बोलतोय, आपला नेता गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करतो, त्याचं काही वाकड होत नाही, मग आपणही बोलू. अशा प्रकारचं त्यांना बळ मिळाल्यामध्ये त्या लोकांनी शिवीगाळ करायला सुरुवात केलेली आहे. रमेश पाटील नावाच्या व्यक्तीला आज अटक करण्यात आली. ते कालचा जो कोणी सावंत नावाचा पोरगा आहे त्यालाही आज अटक करण्यात आली. बोलायचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वाटेल त्या शब्दामध्ये आणि कोणाची काही चूक नसताना काहीही बोलाल. फार चुकीचा आहे कायदा. तुम्ही सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आलेलो होतो की तुम्ही चुका करू नका, तुमच्या चुका अशा रेकॉर्डवर नेऊन ठेवल्या जात आहेत आणि त्या रेकॉर्ड पोलिसात दाखल केल्या जात आहेत, त्याच्यानुसार तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो, मात्र कुणीही ऐकलं नाही. पोलिसांना शिवीगाळ, पोलिसांना दमदाटी, पोलीस बिचारे त्या ठिकाणी उभं राहिले, लोक तर गपचूप करायचे, नको रे बाबा कशाला उगच विनाकारण आमच्या नोकऱ्या जात आहेत, या सगळ्या गोष्टींची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. या सगळ्या गोष्टींचा जबाबदार कोण आहे? मनोज जरांगेंवर आष्टीमध्ये गुन्हा दाखल झाला, शिरूरमध्ये गुन्हा दाखल झाला आष्टी तालुक्यात. कोणामुळे झाला? मनोज जरांगे तर आंतरवालीमध्ये होते, मात्र तिकडं गुन्हा कसं काय दाखल झाला शिरूर कासारमध्ये? गुन्हा कशामुळे दाखल झाला? की आंदोलनाला प्रवृत्त करण्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. म्हणजेच मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये जिथं जिथं जाळपोळ, जिथं जिथं आंदोलनं झाली, त्या त्या ठिकाणी मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल सहआरोपी म्हणून केले जाणार आहेत, असा अंदाज वर्तवणं चुकीचं ठरणार नाही म्हणून म्हणतो. म्हणजे आता मनोज जरांगेंच्या सांगण्यावर जाळपोळ झाली, मनोज जरांगेंच्या सांगण्यावर लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले त्या लोकांना जेलमध्ये टाकलं जात आहे. हजारो लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, मग एखादा योद्धा स्वतः बाहेर राहून लोकांना, तरुणांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवणारा योद्धा कसा काय ठरू शकतो? एखाद्या समाजाचा कसा काय ठरू शकतो? आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या गोष्टी लोकांनी धाडसानं येऊन बोलल्या बाहेर, मग ते अजय बारस्कर महाराज असतील आणि बाबूराव वाळेकर असतील, बाबूराव वाळेकरांनी सुद्धा त्या ज्वलंत प्रक्रियेमध्ये मुंबईमध्ये जात असताना ती धग असताना सुद्धा जाहीर बोलून सांगितलं की या या प्रकारच्या गोष्टी मुंबईमध्ये होऊ शकतात आणि तरुणांनो तुम्ही कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करू नका, मुंबईमध्ये जात असाल गेला असाल तर शांततेत परत या, अशा प्रकारचं आवाहन बाबूराव वाळेकरनं केलं होतं. आणि त्या आव्हानाला साथ देत अनेक हजारो तरुणांनी परत आलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर बारस्कर महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की बसचा ड्रायव्हर दारू पिलेला आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी खड्ड्यात नेऊन घालेल, तुम्ही तात्काळ खाली उतरा, मी याच बसमध्ये होतो आणि ड्रायव्हरशी सोबत बाजूला बसून होतो, ड्रायव्हरनी खरंच दारू प्यायलेली आहे आणि तो तुम्हाला घेऊन जाईल, तात्काळ खाली उतरा, असं आवाहन बारस्करांनी केलं. त्यानंतर तमाम बसमधली लोकं काही बोटावर मोजणीत की जर सोडली तर ती सगळी लोकं खाली उतरलेली आहेत आणि ती वाचलेली सुद्धा आहेत. म्हणजेच मारणाऱ्यापेक्षा तारणारा हा सर्वश्रेष्ठ असतो अशी जुनी म्हण आहे. या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला पाहिजे आणि त्यानंतर योद्धा नेमका कोण आहे? म्हणजे आमच्या लेकरांना जेलमध्ये टाकणारा माणूस हा कुठला योद्धा असू शकतो का? आमच्या लेकरांना आंदोलनाला पुढे करून तो स्वतः मागे राहणार असेल आणि त्या लेकरांवर गुन्हे दाखल होणार असेल, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल, त्यांना जेलवारी होणार असेल, तर त्या माणसाला योद्धा म्हटलं जाऊ शकतं का? म्हणजे मी हे ठरवत नाही आहे, मी फक्त सांगतोय तुम्हाला की अशा लोकांना योद्धा म्हटलं जाऊ शकतं का. म्हणजे तुम्ही म्हणा नका म्हणू याबद्दल माझं काहीही दुमत नाही. मला म्हणायचं नाही आहे की त्यांना कुठल्या जरांगे पाटलांना योग्य योद्धा म्हणू नका म्हणून. माझं सांगणं काम आहे, ज्या लोकांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्यांना का बरं नाही योग्य योद्धा म्हणू शकत? ज्या लोकांनी तुमचे प्राण वाचवले, ज्या लोकांनी तुमचं नुकसान होत असताना वाचवलंय, तुम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन केलंय, त्या लोकांना योद्धा का नाही म्हटलं पाहिजे? माझ्या दृष्टीनं ज्या लोकांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामुळं अनेक अडचणींना दुरूनच ओळखल्या गेलं आणि ती अडचण किंवा मग तो प्रसंग आमच्यावर आलेला नाही म्हणून त्या लोकांना किंवा मग त्या व्यक्तीला, मग ते वाळेकर असतील किंवा मग बारस्कर असतील, या सगळ्यांना मराठा योद्धा म्हणून का गणलं जाऊ नये, असा सवाल माझा आहे. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं? तुम्हीसुद्धा प्रतिक्रिया द्या. मला म्हणायचं नाही आहे की जरांगे पाटील मराठा योद्धा नाही आहेत, मात्र त्यांना फार डोक्यावर लोकांनी घेतलं होतं. आज वेळ काय आहे? कोण येणार आहे त्या लेकरांना सोडायला आणि कोण येणार आहे त्या लेकरांचे गुन्हे मागे घ्या म्हणायला? तुम्ही पहिल्यापासून मागण्या बदलत गेलात, सरसकटची मागणी, मराठवाड्यापुरती मागणी सरसकट नेली,
तिथून गाळत 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 मागण्या गाळत गेलात, शेवटी सगळ्या स्वैऱ्यांच्या मसुद्यावर तो कधीच मान्य होऊ शकत नाही, त्याच्यावर आलात. गुन्हे मागं घ्यायची प्रक्रिया कधी होणार आहे? तुम्ही म्हणाले ना मराठ्यांच्या पोरांना, मी तुमचं कल्याण करतो, मी तुमचं कल्याण करतो. गुन्हे दाखल झालेले मागे कोण घेणार आहे? तुमच्या सांगण्यावरून लोकांनी आंदोलनं केली. जिथं जिथं तुम्ही असं वही घेऊन बसत होतात त्या ठिकाणी, इथं इथं या वेळेला आवाज आंदोलन करा, त्या त्या वेळेला रास्ता रोको करा, तिथून उठल्यानंतर जेलभरो आंदोलन करा, कोण सांगत होतं? तुम्हीच ना. मग तुमच्या सांगण्यानुसार ज्या काही आंदोलन घडलेले आहेत, मग जबाबदार कोण आहे? तुम्हीच ना. तुम्हीच गोरगरिबांच्या लोकांना जेलमध्ये लायला लावलेला आहे आणि त्याला जबाबदार सुद्धा तुम्हीच आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरांगे पाटलांनी दिली पाहिजे. तिथं दवाखान्यात जाऊन झोपल्यानं काहीही होणार नाही. आणि जे लोक त्या बसमधून उतरले, जी बस धोक्याची होती त्या बसमधून उतरले, त्या सर्व लोकांचं मराठी महाराष्ट्र समूह त्यांचे आभार व्यक्त करत आहे. योग्य वेळी मार्गदर्शन करणाऱ्या आणि योग्य वेळी सूचना करणाऱ्या बाबूराव वाळेकर आणि अजय बारसकर यांना मराठा योद्धा का घोषित करू नये, या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? कोण नेमका मराठा योद्धा आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. मनोज जरांगे मराठा योद्धा आहेत की अजय बारसकर आणि बाबूराव वाळेकर, कोण तुम्हाला मराठा योद्धा वाटतं या संदर्भामध्ये तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.